राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीन घेऊन जाणाऱ्या ट्रकने चिखली जवळ पेट घेतल्याची घटना 15 मेला दुपारी 1 वाजता घडली. यामध्ये व्यापाऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या उन्हाचा चढता पारा कहर करीत आहे, त्यामुळे आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. 15 मेला दुपारी 1 वाजता सोयाबीन घेऊन जाणाऱ्या ट्रकने चिखली जवळ पेट घेतला, यामुळे ट्रक मधील सोयाबीन जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच खामगाव नांदुरा येथून अग्निशामक विभागाने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत ट्रक जळून खाक झाला होता. या घटनेत व्यापाऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा इतका घ्या, इथे घेता दोघांचा घ्या.